बदलापूर अत्याचार प्रकरणी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद, विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीची घोषणा। आज मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन। काँग्रेसचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन, बदलापुरातील घटनेचा काँग्रेसकडून निषेध, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, आंदोलकांचा मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न। बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित, लाच वाटावी, आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय। पीडितेच्या गर्भवती आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाच वाटली पाहिजे, वडेट्टीवारांची टीका, तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाच वाटायला पाहिजे, गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर बसवला जातो, बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये, दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य, राज ठाकरे यांचं ट्विट। बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप। बदलापुरातील आदर्श विद्या मंदिरचा ताबा प्रशासक घेणार, भविष्यात अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका। बदलापुरातील घटनेमध्ये अजून मुलींबाबत असं घडलंय का याची भीती, बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशी शाह आणि चित्रा वाघ यांच्याकडून शंका व्यक्त। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेला अटक करा, सुषमा अंधारेंचा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यामुळे अंधारे आक्रमक। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर, संजय शिरसाट यांचा आरोप। महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंकडून शाब्दिक अत्याचार, वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल न केल्यास जनहित याचिका दाखल करणार, किशोरी पेडणेकर यांचा इशारा। महिला पत्रकाराला कुणी बोललं तर तिथेच थोबाड फोडलं पाहिजे, वामन म्हात्रेंवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज, बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलना दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारी संबंधित पोलिसावर चांगलेच संतापले। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध।